हे गाइज, वेलकम टू अनदर इंटरेस्टिंग वीडियो ऑन दिस चैनल। तर आज आमच्या किचन मध्ये बनतात मशरूम्स। सो टुडे यू गाइज विल गेट टू सी आमच्याकडे मशरूमची भाजी कशी बनली जाते। बट बिफोर स्टार्टिंग द वीडियो, जर तुम्ही चॅनलवर न्यू असाल तर प्लीज प्लीज सब्सक्राइब, इट्स फ्री गाइज, सो डू सब्सक्राइब। नाउ लेट्स जस्ट स्टार्ट विद द वीडियो। ऍज यू कॅन सी, आम्ही ऑलरेडी इथे इंग्रेडियंटची सगळी तयारी करून ठेवली आहे। सो आई तुम्हाला सगळे इंग्रेडियंट्स कोणते कोणते आणि किती प्रमाणात घ्यायचे ते आधी सांगेल। सो लेट्स स्टार्ट विथ द इंग्रेडियंट्स पार्ट। तर तू आता सांगते सगळ्यांना आपण काय काय घेतलंय सामान। हो सांगते। हा ठीक आहे, मग स्टार्ट कर। फोडणीसाठी 3 कांदे कापून घेतले, टोमॅटो ओलं खोबरं किसून घेतलंय, मालवणी लाल मसाला घेतलाय, ओले काजू, कोथिंबीर चिरून घेतली आहे, कोथिंबीर आलं लसूण पेस्ट वाटून घेतली आहे, ही 1 चमचा, हा 1 चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा सब्जी मसाला घेतलाय, 2 चमचे गरम मसाला घेतलाय, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धणा पावडर, हे 12-13 पाकळ्या लसूण ठेचून घ्यायची आहे, आणि ही ओली मिरची चिरून घेतली आहे, चवीसाठी मीठ 800 ग्रॅम मशरूम घेतले, कढीपत्ता आणि फोडणीसाठी तेल घेतले। फायनली द लिस्ट इज ओवर, सो नाव वी कॅन स्टार्ट विथ द रेसिपी। सो आम्ही हा टोप 2 मिनिटसाठी मीडियम फ्लेमवर हीट करत ठेवला होता। आता आपल्याला त्यात फोडणीसाठी ऑइल ॲड करायचं आहे। सिन्स मशरूम जास्त आहे सो अकॉर्डिंगली ऑइल घ्यायचं आहे। ऑइल छान हीट झालंय, आता आपण त्यात लसूण ॲड करूयात। आता मी मिरची टाकते। मिरची हार्डली आम्ही 2 घेतल्यात बिकॉज यात लाल तिखट पण ॲड होणार आहे, सो अकॉर्डिंगली मिरची कमीच घ्यायची आहे। आता मी कांदा टाकते। कांदा हा इतका लागतो आपल्याला? कांदा जास्त टाकायचा कारण त्याची आहे हे चवीला चांगली होती भाजी, नाही तर फक्त मशरूम मसाला नाही होत त्याच्यामध्ये, म्हणून कांदा जरा जास्त टाकायचा। आणि ही आपण कांद्या खोबऱ्यावरचीच भाजी करतोय ना, अशी ग्रेव्ही आणि असं नाही करत आहे ना, म्हणजे कोणाला ग्रेव्ही पाहिजे तर ग्रेव्ही करू शकता, भाजलेलं वाटण लावू शकता, ओलं खोबरं नाही टाकलं तरी चालेल, भाजलेलं वाटण टाकलं तरी चालतं। आपण कांद्या खोबऱ्यावरची आता दाखवणार आहे, आपण कांद्या खोबऱ्यावरची दाखवणार आहे। तर आपला कांदा चांगला पोळून झालाय, यात आता आपण टोमॅटो टाकायचं आहे। किती टोमॅटो घेतले होते साई? 3 टोमॅटो मोठे घेतले। 3 मोठे टोमॅटो? हा। टोमॅटो टाकल्यावर चांगलं असं ढवळत राहायचं, एक जीव झाला पाहिजे कांदा टोमॅटो। गॅस मोठाच ठेवायचा आहे, इतकं लक्षात ठेवा फक्त। हा आता हे किती वेळ असं भाजायचे आई? कांदा टोमॅटोने तेल कसं सोडलंय बघा, तसं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचंय। कच्चा नाही राहिला पाहिजे, कच्चा नाही राहिला पाहिजे, चांगला ज्युसी झाला पाहिजे असं भाजायचा। आता आपण आलं कोथिंबीर पेस्ट टाकूया। सो ही पेस्ट ॲक्च्युली आलं कोथिंबीर लसूणचं मिक्सर आहे, सो बेसिकली आम्ही आलं लसूण पेस्टमध्ये कोथिंबीर पण ॲड करतो, बिकॉज सेम पेस्ट आम्ही फिश चिकन मॅरिनेशनला पण यूज करतो आणि कोथिंबीरने थोडा फ्रेशनेस येतो, जर काही आपल्या चिकनला और फिशला वास येत असेल, स्मेल येत असेल तर तो निघून जातो, सो आम्ही मोस्टली आलं लसूण पेस्टमध्ये कोथिंबीर ॲड करतोच। मी आता हा कढीपत्ता टाकते। आता मी हळद टाकणार आहे, हा गरम मसाला, हा सब्जी मसाला, धणा पावडर, जिरा पावडर। आता हे छान मिक्स करून घ्यायचं, आता हे चांगलं ढवळून घ्यायचंय। तुम्ही मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हो हो। आता यात लाल तिखट टाकायचं, 2 चमचे टाकते मी। कमी वाटलं तर नंतर ऍड करू शकतो। हा कमी वाटलं तर टाकू शकता, आणि तुमच्या तिखट तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता।
आपला हा मालवणी मसाला आहे ना, मिक्स मालवणी मसाला, ज्यामध्ये गरम मसाला गरम मसालेही आहेत ना. आता आपण मशरूम टाकायचे आहेत. आता आपण हे सगळं ढवळून घेऊया नीट, छान मिक्स करायचंय ना, छान मिक्स करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला हे शिजू द्यायचंय ना, पाणी ठेवू वरती, पाणी ठेवायचंय वाफेला आणि वाफेवरच शिजवायचे आहे, यात पाणी नाही टाकायचं अजिबात, फक्त वाफेवर शिजवायची. टोमॅटोने पाणी सुटेलच ना भाजीला, पूर्ण खूप सुटतं ना. आणि नंतर मीठ टाकायचं, मग मिठाने पाणी सुटतं. आता मी ओले काजू टाकते. हे ओले काजू तुम्ही 3 ते 4 तास आधी भिजवून ठेवायचे आहेत पाण्यामध्ये, आणि त्यानंतर मग ते छान फुलतात आणि शिजतातही लवकर जर भिजवून ठेवले असतील तर. आता चवीनुसार मी मीठ ऍड करणार आहे. मशरूम आपण मीडियम साईजेस कट केलेत ना. हो, बारीक तर बारीकही तुम्ही मशरूम कट करू शकता. मोस्टली मीडियम साईजचे ठेवले तर बरे पडतात, कारण की ते आता जसं वाफेवर आपण भाजी ठेवणार तसं ते आळत जाणार, त्यामुळे त्याची साईज कमी होणार. सो बेटर आहे की तुम्ही आधीच त्यांना एकदम बारीक नका चिरू, त्यांना मीडियम साईजवरतीच ठेवा. आता ह्याला पाणी सुटायला लागले मीठ टाकल्यावर. आता आपण ह्याच्यावरती पाणी ठेवणार आहोत वाफेसाठी. आपण ठेवते असं, तर वाफेसाठी पाणी गोतायचं आहे आणि भाजी खाली लागणार नाही ना. हां, भाजी खाली लागणार नाही, त्यासाठी वरती भरपूर पाणी ठेवायचं. आणि थोडा आता गॅस आपण बारीक करूया. तर 15 मिनटं झाली आहे, आपली भाजी मंद गॅसवर शिजते. आता आपण झाकण उघडून पाहूया ना. उखळी आली आहे छान मंद, आता छान ढवळून घ्यायची आहे. पाणी आपण जराही नव्हतं टाकलं तरी किती पाणी सुटलंय भाजीला. हो, पाणी सुटलंय, भरपूर पाणी सुटतं. कारण टोमॅटो आई जास्त टाकायचा ना, टोमॅटो जास्त टाकायचा आणि लगेच मीठ घालायचं मशरूम घातल्यानंतर, म्हणजे मिठाने लगेच पाणी सुटतं, खाली भाजी करपली जात नाही. आता ही आपल्याला किती वेळ शिजवायची अशी, का परत झाकण ठेवायचं? परत झाकण ठेवूया थोडा वेळ शिजायसाठी. तर आता पुन्हा 1-7-8 मिनिटासाठी आपण ही झाकून ठेवायची आहे. तर परत झाकण ठेवून आता 10 मिनिटं झाली आहेत. सो आता आम्ही झाकण ओपन करून बघणार आहे. छान इथे तुम्ही बघू शकता पाणी सुटलंय भाजीला, मशरूमही छान शिजलेत ना. हा, आता छान शिजले. छान शिजले आणि मी ज्युसी झाली एकदम, खूपच पाणी सुटलंय छान पैकी भाजीला. आता मी त्यामध्ये खोबरं टाकणार आहे. खोबरं आपल्या तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता, तिखट बॅलन्स करतं ना. आणि हे खोबरं हो, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यावर तुम्ही तसं, मसाला जर तुमचा जास्त पडला असेल तर तुम्ही तो खोबरं टाकून बॅलन्स करू शकता. सो जोवर आपली भाजी शिजते तोवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या रिलेटिव्स आणि फ्रेंड्ससोबत शेअरही करा. लास्टला आपण आता कोथिंबीर ॲड करतोय. गाईज, आपली मशरूमची भाजी रेडी झाली आहे आता. सो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. ऑल्सो डू गिव्ह इट अ ट्राय अँड शेअर युअर एक्सपिरियन्स विथ अस, अँड फॉर दॅट प्लीज सबस्क्राईब टू फूडबुक. आपण पुन्हा लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ अन अनदर इंटरेस्टिंग रेसिपी. टिल देन, ईट हेल्दी अँड स्टे सेफ. टेक केअर.